लासलगावसह आणखी 17 बाजार समित्यांमध्ये सलग 8 दिवस कांदा लिलाव बंद आहे, त्यामुळे कांद्याचे दर सर्वत्र वाढले आहेत. मुंबई एपीएमसी कांदा बटाटा होलसेल मार्केटमध्ये आज कांद्याचा दर 27 रुपयांवर गेला आहे, तर किरकोळ बाजारात कांदा 40 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. आज मार्केटमध्ये कांद्याच्या 94 गाड्यांमधून जवळपास 20,000 गोनी कांद्याची आवक झाली आहे. बटाट्याच्या 36 गाड्यांमधून जवळपास 16,000 गोनी बटाट्याची आवक झाली असून बटाट्याचा भाव 15 रुपये प्रतिकिलो आहे. तर लसणाच्या 9 गाड्यांमधून जवळपास 2,000 गोनी लसणाची आवक झाली असून लसणाचा दर 150 ते 170 रुपये प्रतिकिलो आहे. मुंबई एपीएमसी होलसेल फळ मार्केटमध्ये डाळिंबाचा दर 160 रुपये, अननस 50 रुपये, मोसंबी 40 रुपये प्रतिकिलो आहे. तसेच सफरचंद 180 रुपये प्रतिकिलो व संत्री 50 रुपये प्रतिकिलोने विकली जात आहेत. मुंबई एपीएमसी भाजीपाला होलसेल मार्केटमध्ये आज 644 गाड्यांची आवक झाली आहे. टोमॅटो 20 रुपये प्रतिकिलो आहे, वाटाणा 80 रुपये प्रतिकिलो, वांगी व भेंडी 30 रुपये प्रतिकिलो, तर फरसबी 40 रुपये प्रतिकिलो व गाजर 35 रुपये प्रतिकिलोने विकले जात आहे. तर मेथी, कोथिंबीर, पालक यासारख्या पालेभाज्यांचा दर 20 ते 30 रुपये आहे. मुंबई एपीएमसी होलसेल मसाला मार्केटमध्ये आज तीळ 160 ते 200 रुपये प्रतिकिलो आहे, साखर 40 रुपये प्रतिकिलो आहे, तर गुळाचा दर 48 ते 51 रुपये इतका आहे. तूप 61 ते 74 रुपये लिटर आहे. मार्केटमध्ये आज काजू 600 ते 800 रुपये, बदाम 750 ते 800 रुपये व खजूर 115 ते 150 रुपये प्रतिकिलो आहे. मुंबई एपीएमसी होलसेल धान्य मार्केटमध्ये तुरडाळीचा दर 180 रुपयांवर गेला आहे. मुगडाळ 120 ते 130 रुपये, मसूर डाळ 80 ते 90 रुपये, हिरवा वाटाणा 80 ते 90 रुपये, सफेद वाटाणा 78 ते 85 रुपये प्रतिकिलोने विकला जात आहे. मार्केटमध्ये आज गहू 40 ते 45 रुपये प्रतिकिलो आहे, तर ज्वारी 50 ते 60 रुपये व बाजरी 38 ते 45 रुपये किलोने विकली जात आहे. मार्केटमध्ये आज शेंगदाणा 130 ते 150 रुपये प्रतिकिलो आहे.